नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण कुमार गेडाम यांची मुंबईला सहविक्रीकर आयुक्तपदी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करणारे अभिषेक कृष्णा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कृष्णा यांनी पहिल्याच दिवशी आपल्या पदाचा भार स्वीकारून कामकाजाला सुरुवात केली. महापालिकेचं उत्पन्न वाढवून शहरातील पाणी पुरवठा सांडपाणी व्यवस्थापनाचे विषय प्राधान्यक्रमानं हाताळणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. आज अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर सोमवारी स्मार्ट सिटी संदर्भात पहिली बैठक घेणार आहेत. शहराला भेडसावणाऱ्या सर्व समस्या आणि आधीच्या आयुक्तांनी सुरू केलेल्या सर्व कामांचा अभ्यास करून त्यावर मार्ग काढणार असल्याची सकारात्मक भूमिका अभिषेक कृष्णा यांनी मांडली. पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.